नागपूर अधिवेशन एक सह हा जो चित्रपट येतो आहे 15 दिवसाचं नागपूरमध्ये होणारं अधिवेशन. महाराष्ट्र असं एक राज्य आहे या देशातलं की जिथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अधिवेशनं होतात, तर त्यातलं हे नागपूर अधिवेशन. हे अधिवेशन जेव्हा मिळालं तेव्हा 1960 जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेला वेगळ्या विदर्भाची मागणी जेव्हा उंचावत होती त्यावेळेला विदर्भाच्या वाट्याला एक अधिवेशन आलं आणि ते हिवाळ्याचं अधिवेशन आहे. तर हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसात हे अधिवेशन तिथे घडते. अनेक प्रश्न असतात. अपेक्षा ही होती अधिवेशन देताना की तिथले जे स्थानिक प्रश्न आहेत वैदर्भीय त्या प्रश्नांची तिथे एक सविस्तर चर्चा व्हावी सभागृहात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळावीत, सोल्युशन्स मिळावीत. परंतु गेल्या काही वर्षांचा जो आम्ही अनुभव घेतो आहे वैदर्भीयन लोकं किंवा अवघे महाराष्ट्रीयन लोकं त्यावेळेला या अधिवेशनातून असं ठोस काही बाहेर पडत नाही आहे. मग घडते काय तर 15 दिवसाचं हे अधिवेशन होते आणि एक सहल झाल्यासारखं होतं कारण की तिथे चालणाऱ्या हुरड्या पारड्या, तिथे चालणाऱ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात तर हाऊसऐवजी हिल स्टेशन गच्च भरलेली असतात. मग काही असेही सूर लागले होते की हे अधिवेशन हिवाळ्यात न घेता पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात घ्यावं, म्हणजे बाहेर पाऊस आहे, बाहेर उन्हाळा आहे, म्हणून ते हाऊसमध्ये तरी लोकं बसतील. हिवाळ्यात एवढं सुंदर वातावरण असते आणि हे सगळी सहल इकडे तिकडे चालू असते. काही गोष्टी घडतात चांगल्या, पण जे अपेक्षा आहे ते अपेक्षित काही घडत नाही. आता या चित्रपटामध्ये आर्टिस्टविषयी बोलू ना, तर एक चांगल्या दमदार कलावंतांची, अनुभवी कलावंतांची फळी या चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. कारण की या चित्रपटाच्या कथेमध्ये जी वेगवेगळी पात्रं होती ती पात्रच एवढी दमदार लिहिल्या गेलेली होती की त्याला न्याय देण्यासाठी हीच दमदार कॅरेक्टर्स मला पाहिजे होती. ती सगळी मला जी हवी असलेली, लिहिताना मी जी अपेक्षित धरली होती ती सगळी मंडळी मला मिळाली. अजिंक्य देव आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहन जोशी एका वेगळ्याच भूमिकेतून तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर चेतन दळवी आहेत, भारत गणेशपुरी आहे, शंकरसन कराळे आहे, नवीन अमोल ताले आहे, स्नेहा आहे, दीपाली आहे. ही सगळी मंडळी एकत्रित येऊन वेगवेगळे ट्रॅक्स आहेत पण त्या कथेमध्ये एकत्रित गुंफत जातात आणि एक गंमत या कथेतून येते. त्यानंतर अमित ताले एक नवीन संगीतकार आहे, सुंदर गाणी झालेली आहे, एक टायटल सॉन्ग जे मीच लिहिलं. त्यानंतर अनंत खेडकर ॲडव्होकेट यांनी एक गाणं लिहिलं आहे. त्यानंतर अमोल ताले यांनी एक गाणं लिहिलं आहे, गाणी छान झालेली आहेत आणि खळखळून हसायला लावणारा चित्रपट आहे, पण हसता हसता कुठेतरी अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट आहे. एक चांगली सुंदर एक भट्टी जमून आलेली आहे कलावंतांची, संगीताची असेल, मसाला मूव्ही आपण याला म्हणू शकतो. कारण एक रोमॅन्टिकही पॅच आहे, फॅमिली ड्रामा आहे, त्यानंतर पॉलिटिकल आहे. सगळं एकत्रित येऊन एक सुंदर कथानक प्रेक्षकांना देण्याचं एक मला समाधान होईल हा चित्रपट जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात येईल तेव्हा. सर्वांनी 9 डिसेंबरपासून हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे, सर्वांनी तो चित्रपट बघावा असंच या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो.